आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। ग्रामस्थ मंडळ भिलार आयोजित रक्तदान शिबिर संपूर्णपणे यशस्वी। रक्तदान हेच खरे जीवनदान आहे। थेंब आहे रक्ताचा, आधार आहे दुसऱ्या जीवनाचा। भिलार या गावातील युवा शक्ती अमितदादा भिलारे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच अग्रेसर असते। ही युवा शक्ती आपल्या कल्पक विचारातून समाज उपयोगी उपक्रम राबवत असते। रविवार दिनांक 16 मे 2019 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा परिषद केंद्र शाळा भिलार येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे यांनी केले। भिलारमधील युवा शक्ती नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते। सामाजिक जाणीवेने प्रेरित होऊन कोरोना लढ्यासाठी आपले योगदान असावे यासाठी रक्तदान करून या युवकांनी वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले। जिल्हा व राज्य स्तरावर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने भिलार येथील ग्रामस्थ व युवकांनी याबाबत आपणही सामाजिक जाणीवेने या अडचणीच्या काळात रक्तदाते होऊन दुसऱ्याचे जीव वाचवावेत या हेतूने ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते। यावेळी अमितदादा भिलारे यांना श्री अमोल जाधव बालाजी ब्लड बँक सातारा यांच्यातर्फे कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आले। 70 रक्तदात्यांनी आपले पवित्र दान देऊन यावेळी भिलार गावामध्ये एक नवीन आदर्श घालून दिला। यावेळी समाजभूषण बाळासाहेब भिलारे, माजी सरपंच राजेंद्र आबा भिलारे, रोटरी क्लब अध्यक्ष किरण पवार, युवा नेते रोहन राजेंद्र भिलारे, नितीन भिलारे, अमोल भिलारे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। रोहन भिलारे यांनी सर्वांचे स्वागत केले तर प्रवीण भिलारे यांनी आभार मानले। भिलार या गावातील रक्तदानास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने आनंद व समाधान व्यक्त केले आहे।